मंडळी नमस्कार, मी नंदेश पाचारने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनेलवर. आज आपण भेट देणार आहोत देवगड समुद्र किनारा, झिप लाईन आणि देवगड बंदर या ठिकाणाला. येथे येण्यासाठी कोकण रेल्वेचे कणकवली हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गाने आपण या ठिकाणी येऊ शकता. कणकवली रेल्वे स्थानक ते देवगड हे साधारण 55 किलोमीटर अंतर आहे. हे कानात लटकवणार गौरी, तू झाकली गेली त्याच्या पाठी. आणि संदीप, तू काय घेतलंय कांदे कापायचा? शिटी शिटी एक छान मातीची शिटी आहे, चिमणी त्याच्यात पाणी टाकायचं आणि वेगळ्या चिमणी. अरे हा आयटम भारी आहे. पण मातीचे सांभाळायला पाहिजे. कोकण समुद्र किनाऱ्यावरील देवगड हे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी पवनचक्की बसवण्यात आली आहे. समुद्र किनारी उंच टेकडीवर छान गार्डन बनवण्यात आले असून फोटो काढण्यासाठी येथे मस्त सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे. येथून दिसणारा सूर्यास्त हे पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील भूमिपुत्र आणि माझे मित्र परिवार यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. म्हणजे आज आपण फिरत आहोत देवगडमध्ये. देवगडमध्ये फिरत असताना बघाल की तुम्ही, खूप सुंदर अशी पवनचक्की आहे. आजूबाजूला एक सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे, त्याच्याच भोवती निळाशार समुद्र पसरलेला आहे. तर आपण देवगडमध्ये 3 दिवस फिरत होतो आणि देवगडमध्ये 3 दिवस फिरत असताना दादा आपल्यासोबत होते. दादांचं स्वतःचं हॉटेल आहे, गाडी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर आपण दादाकडनं जाणून घेऊयात की काय काय ते आपल्याला इथे आल्यानंतर सुविधा वगैरे देऊ शकतात. तर दादा, पहिले तुम्ही तुमचा परिचय द्या आणि मग तुम्ही काय काय करता ते सगळं सांगा आमच्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार सर, मी हेमंत तेली, म्हणजे माझं नाव हेमंत तेली आहे, पण मला इथे सर्व भाई तेली म्हणून ओळखतात इकडे. ते आमचं कोकणी फूड आम्ही लोकांना, पर्यटकांना आम्ही देणार आहोत. ते धावणे उसळ, इडली सांबारा किंवा आंबोळी चटणी वगैरे, कुर्मापुरी असं देणार आहोत आणि शाकाहारी जेवण. आमका की माझं जे हॉटेल आहे ते आता नवीन जे मी बीच रिसॉर्ट सुरू करणार आहोत, तर ते धार्मिक स्थळ ते इथे कोकणातील दक्षिण काशी श्रीदेव कुणकेश्वर याच्या इथे आहे. ते माझ्या आजोबांनी चालू केलं, ते 40 वर्षापूर्वी चालू केलेलं हॉटेल पिंकी म्हणून, अगदी सुप्रसिद्ध माझं हॉटेल आहे. तिथे काळ्या वाटाण्याची उसळ हा एक फेमस ब्रँड आपल्या इथे आहे, कटवाडा म्हणून. तो खाण्यासाठी लोक लांबून लांबून येतात, काळ्या वाटाण्याची उसळ. मी जसं दादा म्हणाले, काळ्या वाटाण्याची उसळ एक नंबर, आम्ही सगळ्यांनी खाल्ली आणि मी त्याचं राज, त्याचं रहस्य तुम्हाला इथे नाही सांगणार व्हिडिओमध्ये. तुम्ही प्रत्यक्ष या आणि ती टेस्ट करा. ती टेस्ट केल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण, हे पण कोकणी काहीतरी वेगळं, मालवणी पद्धतीचं काहीतरी नवीन आयटम ट्रायल करतो आणि तो खाल ना तुम्ही, खतरनाक जबरदस्त टेस्ट. चुलीवरतीच बनला जातो हे. हा, आणि विशेष बाब आहे की चुलीवरती शक्यतो बनवलेले पदार्थ दादाकडे मिळतात. तर माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, प्रेक्षकांना, आपण जेव्हा पण देवगडला याल तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर मी देते तुम्हाला, कुणकेश्वर मध्ये. तर दादाशी कॉन्टॅक्ट करा आणि दादा एवढे हेल्पफुल आहेत. दादाने आम्हाला 3 दिवसात खूप आम्हाला माहिती नसलेले पॉईंट सुद्धा दाखवले. तुम्हाला जे जे पॉईंट हवे ते सगळे ते आपल्या याच्यामध्ये कव्हर करतात आणि आपल्यासोबत उशिरा उशिरापर्यंत पण थांबतात. काल आपण गावाला जत्रेत गेलो होतो, जाम संडेची जत्रा हे आम्हाला बिरबादेवीची आम्हाला माहितीच नव्हतं, पण दादा म्हणाले चला आता तुम्हाला, तुम्ही नवीन मुलं आहात, शहराकडच्या मुलांना गावच्या जत्रा काय असतं काय प्रकारे माहिती नसतं. तर ते आम्हाला स्वतःहून दाखवायला घेऊन गेले. आम्ही पाहिलं तिकडे रात्रीचे जवळजवळ 12 वाजले होते, पण प्रचंड गर्दी होती. म्हणजे कोकणात शक्यतो जत्रा ह्या थोड्या रात्रीच्या वेळेस भरलेल्या असतात, जास्त लोक तेव्हा व्हिजिट करतात. आणि विशेषतः जेव्हा गावची जत्रा असते कोकणात, तेव्हा मुंबईकडे जे सगळे शिफ्ट झालेले आहेत गावातले, ते एकूण एक लहान मुलापासून सगळे इकडे शिफ्ट होतात आणि त्या जत्रेचा आनंद घेतात. तर मी दादांचा खूप खूप आभारी. दादा, तुम्ही 3 दिवस आम्हाला खूप छान व्यवस्था करून दिली, खाण्यापिण्याची आमची सगळी व्यवस्था सोय केली, तर आभारी. नाश्ता तुम्हाला आवडला ना आमच्या एक नंबर? नाश्ता तर जाम भारी, तुम्ही सांगाल तो गरम गरम नाश्ता तुम्हाला करून देतो, त्याबद्दल काही काळजी करायची. ओके, धन्यवाद. मंडळी, हा माझा मित्र संदीप सोनवणे, आम्ही दोघे एकाच कार्यालयात काम करतो. कोकणाबद्दल मला नक्की तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुला कसं वाटतं.
कोकणाची मजा बघण्यासाठी एक वेगळीच आहे आणि अनुभव खूप वेगळा आहे. आयुष्यामध्ये एकदा तरी कोकणामध्ये काही दिवस सुट्टी यायलाच पाहिजे. कोकणातले नैसर्गिक वातावरण, कोकणातले समुद्र किनारा, तिथले मिळणारे मासे, नॉनव्हेज, खूप प्रकारचे जेवण चांगले चांगले आहेत. तिथे राहण्यासाठी योग्य ते सोयीसुविधा पण चांगल्या आहेत. आणि जो कामाचा व्याप असतो आपल्यावरती तो घालण्यासाठी एकदा तरी कोकणात यायलाच पाहिजे. त्यातले हे कोकण आहेत. कोकणातले खूप सारे सुंदर मंदिर आहेत, खूप सारे बघण्यासारखे बीच पण भरपूर आहेत, पण एकदा तरी कोकणात यायलाच पाहिजे असा अनुभव माझा. हा आहे कल्पेश पाटील. नमस्कार. आणि ह्या आमच्या पाटील कल्पेश यापूर्वी पण कोकणात अनेकदा येऊन गेलेले फॅमिली सोबत, पण पहिल्यांदाच संदीप, मी, कल्पेश आम्ही सगळं फॅमिलीने एकत्र आलोय. तर मला कल्पेशचा अनुभव जाणून घ्यायचा आहे की 3 दिवस त्याला कसं वाटलं कोकण फिरायला. आपण ज्या ज्या ठिकाणी फिरलो, खाल्लं पिल्लं, मजा गेली, तर कल्पेश सांग. ह्या वेळेचा अनुभव म्हणजे एकदम वेगळा असा होता. ह्या अनुभवामध्ये म्हणजे फिरण्यामध्ये पण खूप मजा आली, जेवणाचे ते इकडच्या कोकणाची ते खाण्यामध्ये मजा येते, परत हे पर्यटन स्थळ काय काय आहेत ते फिरण्यामध्ये अजून मजा येते. कारण की इथलं वातावरण, समुद्र किनारे हे आपले फिरण्यासारखे आहेत, त्यामुळे इथे खूप मजा. आणि मी माझ्या पूर्ण फॅमिलीसकट आलेलो आहे, माझ्या 2 मुली देखील आहेत, त्या पण इकडे येऊन खूप मजा करतायत. असे हे अनुभव आहे आमचं चांगलं. मी एवढ्या वेळा आलो, या बहिणी पण आहेत, ह्या माझ्या मिसेस म्हणजे खूप हे झालेले, खुश इथे येऊन पैसे वसूल झाले, खूप 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 छान फिरण्यासारखं. तुम्ही पण या इकडे एन्जॉय करा, हॉटेल पण खूप छान आहे तिकडे. आता भेटूयात माझ्या फॅमिलीला. ही माझी पुतणी आहे प्रियंका आणि गौरी. तर प्रियंका आणि गौरी पहिल्यांदाच कोकणात आलेले आहेत. मी कसं वारंवार कोकणामध्ये फिरत असतो, पण त्या मला नेहमी बोलायच्या की अंकल आम्हाला पण तुम्ही कधीतरी घेऊन चला. तर योगायोगाने आता 3 दिवस सुट्टी होती आणि आम्हाला तिकीटही कन्फर्म मिळालं, तर बोललं चला आपण जाऊया आणि कोकण बघूयात. तर प्रियंका तुम्हाला सांग, तू पहिल्यांदा कोकणात आलेली आहेस, तर तुझा अनुभव कसा होता? आतापर्यंत तरी मी फोनमध्येच बघत होती, जे काही कोकणातल्या गोष्टी आहेत, खाणं आहे, जी काही पद्धत आहे ती फोनमध्ये बघत होती. पण आता जेव्हा प्रत्यक्षात बघतीये तर खूप छान आहे, अविस्मरणीय राहणार आहे माझ्यासाठी, खूपच छान आहे. जरा शहरापासून बाजूला असं निसर्गाच्या सान्निध्यात येऊन खरंच खूप छान वाटलं. आणि कोकण हे खूप म्हणजे बघण्यासारखी गोष्ट आहे, सगळ्यांनी येऊन इथे भेट द्या असंच मी बोले. मग आता तुझ्या तुमच्या फ्रेंड्स आहेत दोघींचे पण, मग तुम्ही त्यांना काय सांगाल की आपण जे शहराकडे धक्काधक्कीचं जीवन जगतो, तर त्याच्यात ना तुम्हाला थोडस तणावमुक्त व्हायचं असेल, तर कोकण हे एक दृष्टीने कसं आहे? सगळ्यात बेस्ट आहे. जर खरंच कोणाला शहरापासून थोडं फ्री माइंड व्हायचं असेल तर इकडे नक्की या. मेंटल पीस जो बोलतात तो इथे आल्यानंतर आपल्याला मिळतो. आणि हे मागे बघताय तुम्ही तेही खूप छान आहे, प्रत्यक्षात असं बघितलं ना तर ते खरंच खूप छान वाटत. तुम्हाला सांग, आता आपण बऱ्याचशा ठिकाणी फिरलो, तर त्यातलं तुला आवडतं ठिकाण कोणतं? मला कुणकेश्वर महादेवांचं मंदिर खूप आवडलं. त्याचं एकदम असं जुन्या काळातलं वाटलं, ते एकदम छान वाटलं. आणि हे देवगड बीच पण खूप छान आहे, हे आवडलं मला. हा, कारण की कुणकेश्वर मंदिर आणि देवगड बीच हे खूप जवळजवळ आहे. त्यानंतर समोरच लाईट हाऊस आहे, देवगडचा किल्ला आहे. आणि हे लोकेशन अशा ठिकाणी की तुम्ही एका दिवसात 6-7 पॉइंट कव्हर करू शकता. कोकण खरंच खूप छान आहे. आणि आम्ही आलोय इथे 3 दिवस झाले आम्ही आलोय कोकणामध्ये कोकण फिरायला. तर आम्ही भरपूर ठिकाणी गेलो. इथे मागे दिसतंय तुम्हाला हे झिप लाईन करायचंय. आता सध्या त्यांचा ब्रेक आहे त्यामुळे आम्ही आता नाही करू शकत आहे, बट त्यांचं टायमिंग आहे 3 वाजेपर्यंत. तर जमलं तर आम्ही करू आणि तुम्हीही करा. इथे भरपूर असे ठिकाण आहेत बघण्यासारखे. आम्ही अंगणेवाडीच्या मंदिरात गेलो, देवीच्या मंदिरात. त्यानंतर कुणकेश्वर जे महादेवांचं मंदिर आहे तेही खूप छान स्ट्रक्चर आहे, त्याचं एकदम म्हणजे सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. त्यानंतर आम्ही खूप अशा ठिकाणी फिरलो. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही खूप वेगवेगळ्या डिश ट्राय केल्या इथे. फिशचा म्हणजे जे आपण नॉर्मल आपल्या इथे खातो ती इथे येऊन खाण्यात काहीतरी वेगळंच आहे. त्यांची प्रत्येकाची बनवण्याची पद्धत, टेस्ट खूप छान होती आणि आम्हाला खरंच खूप आवडलं. सगळ्यात मला तर इथे येऊन ना सोलकढी खूप आवडली, फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि ती खूप छान आहे. तुम्ही पण ट्राय करा इथे आल्यावर. मंडळी तुम्ही देखील या ठिकाणाला भेट द्या. आलात तरी ते फिरण्यासारखं खूप आहे, बघण्यासारखं खूप आहे. कोकणातली माणसं, निसर्ग,
त्यांनी निसर्ग आणि कोकणी माणूस हे गणित कसं जुळवून घेतलंय ते जेव्हा आपण इथे प्रत्यक्ष येतो तेव्हा आपल्याला कळेल. निसर्गाचा ते कशा प्रकारे सांभाळ करतात, निसर्गाशी ते कसे एकजूट झालेले, त्यांचं संपूर्ण जीवन, त्यांचे उद्योगधंदे, शेती ही पूर्णतः निसर्गावरती अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गामध्ये जे बाहेरनं काय उद्योगधंदे येतात तर त्याच्यासाठी ते त्यांना विरोध करतात, कारण की पूर्णतः कोकण हे निसर्गावरती अवलंबून आहे. सर्वांना विनंती आहे की आपणही पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, कोकणच्या लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे, त्यांचे उद्योगधंदे कसे टिकून राहतील, इथल्या स्थानिक तरुण मुलांना उद्योग कसे उपलब्ध होतील हे आपल्या प्रशासनाने जरा लक्ष दिलं पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो. मंडळी, तर आता आपण आहोत देवगडच्या झिपलाईन पॉईंटवरती. तुम्ही बघू शकता की जे पर्यटक इथे इथे फिरायला येतात त्यांच्यासाठी खूप छान असं झिपलाईनचं बनवलेलं आहे, आणि ही महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली समुद्र किनाऱ्यावरती सर्वात जास्त लांब असलेली झिपलाईन आहे. हे या झिपलाईनचं वैशिष्ट्य आहे आणि यांचे रेट पण तसे कमीच आहेत. 600 रुपये प्रति व्यक्तीसाठी आहेत. कपल गेला तर 1100 रुपये आणि इथनं दिसणारा नजारा पण एवढा छान आहे, तो बघू शकता, खूप छान. ऑल द बेस्ट संदीप. काय नव्ह जानेवारी महिन्यात देखील आलो होतो देवगड बीच वरती, तर तेव्हा आमची झिप लाईन करायची राहिली होती. जेव्हा आम्ही घरी गेलो तेव्हा आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की यार आपलं करायचं राहिलं, पण यावेळी आम्ही निश्चय करून आलो की आम्ही करणार म्हणजे करणार, आणि आम्ही झिप लाईन केली आणि आम्हाला खूप धमाल आली, बेकार धमाल आली, खूप मजा आली. मग तुमचा एक्सपिरियन्स कसा होता झिप लाईनचा? जबरदस्त. एन्जॉय केलात? परत कराल? सजेशन द्याल सर्वांना? सर्व मित्रमंडळीला आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना सांगणार की तुम्ही जर देवगडला कधी भेट दिली तर झिप लाईनचा अनुभव नक्की घ्या, नाहीतर आमच्यासारखा तुम्हाला पण फसवा होईल. थँक्यू. देवगड बंदर हे सुद्धा पाहण्यासारखे एक ठिकाण आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी या बंदरावर मासे विक्रीसाठी येतात. ताजे आणि स्वस्त मासे आपल्याला या ठिकाणी भेटतात. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीसाठी असतात. चावेल तर मग कळेल मेलाय का जिवंत आहे. नको नको गेले ते इकडे दाखव. मंडळी, आजच्या संपूर्ण दिवसाचा अनुभव आमच्यासाठी नवीन आणि छान होता. आज दिवसाअखेर खूप छान आठवणी आम्ही साठवून ठेवल्या आहेत. देवगड हे जसे आंब्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे तसेच ते येथील निसर्गरम्य परिसरासाठी सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे. अशा प्रसिद्ध ठिकाणाला अवश्य भेट द्या. मंडळी,
हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हे नंदेश पाचारणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, आपण चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.